तर देशातल्या कृषी क्षेत्रासंदर्भात 10 वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना एक पत्र लिहिलं होतं. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हे पत्र पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून शरद पवारांवरती टीका केली जाते. त्यांच्या आत्ताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं गेलंय. भाजपनं यावरून जोरदार टीका केली आहे. UPA सरकारमध्ये पवारांनी कृषी क्षेत्रात अनेक सुधारणांसाठी प्रयत्न केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पवारांनी म्हटलंय. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनीही भाष्य केलं आहे. 2011 मध्ये पवारांनी पत्र लिहिलं, त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे. शरद पवार कृषी क्षेत्रातले सर्वात मोठे तज्ज्ञ आणि मार्गदर्शक समजले जातात. त्यामुळे त्यांच्या पत्रासंदर्भात ते खुलासा करतील. ज्या अर्थी त्यांनी त्यावेळी पत्र लिहिलं आणि आज ते शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहेत, त्या अर्थी ते शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत आहेत अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. राष्ट्रपतींना जरूर भेटावं. राजा देशात शरद पवार ज्येष्ठ नेते आणि लोकशाहीमध्ये आपण भेटलं पाहिजे सगळ्यांना, त्यात काही शंका नाही. पण त्याचबरोबर आपण काही दिवसापूर्वी विरोधात सत्तेत असताना एक भूमिका का घेतली होती आणि आता विरोधात असताना दुसरी राजकारणासाठी भूमिका का घेतो, याची उत्तरे त्यांनी जनतेला दिली पाहिजे. अगर आप आज का ऍक्ट देखते हैं और अगर हमारे संसद में जो आप हमारे भाषण देखते हैं तो उसमें दो बातें तय होती है. पहली बात ये है कि ये बिल जल्दबाजी में लाया गया किसी से चर्चा न करते हुए. दूसरी बात, इसमें कल समझो ये APMCs जो हैं आज, इनका भविष्य क्या होगा इसके बारे में कोई इसमें कोई उल्लेख नहीं है. पवार जी के चिट्ठी में इन APMCs के एक्ट में सुधार करना चाहिए ये है, मगर ये उन्होंने APMC का भविष्य क्या है वो इस चिट्ठी में और इस बिल का कोई तालमेल नहीं है, इसलिए ये गलत तरह से उस चिट्ठी को आज उपयोग किया जा रहा है. शरद पवारांनी मागे पत्र लिहिलं होतं सर्व मुख्यमंत्र्यांना आणि ते स्वतः आता राष्ट्रपतींची सुद्धा भेट घेत आहेत. 2010 साली त्यांनी पत्र लिहिलेलं की 2010 ची परिस्थिती वेगळी असेल, आताची वेगळी. या संदर्भात स्वतः पवार साहेब हे या देशातले कृषी क्षेत्रातले सगळ्यात मोठे तज्ज्ञ आणि मार्गदर्शक समजले जातात. त्या संदर्भात ते खुलासा करतात. ज्या अर्थी त्यांनी तेव्हा पत्र लिहिलं होतं आणि आज ती शेवटी शेतकरी नेता जो असतो हा शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत असतो. लाखो शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत तेव्हा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही. त्या दृष्टीनं माननीय शरद पवार यांच्या भूमिकेकडे पाहिलं.